आपण जे नेतृत्व चांगलं आहे आपल्याकडे एक विजन आहे, मला तालुक्याचं विजन त्यांनी काल मांडलं. ते म्हणतात ना माळ्यामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक नाही आहे, परत बस स्टँड व्यवस्थित नाही आहे, ते महिलांसाठी एक भैभाऊ म्हणून उभे राहणार आहेत पाठीमागे. तसं आता ही पण माडा मतदार संघ आता 30 वर्षात काहीच घडलं नाही, ते आपल्याला 5 वर्षात करून दाखवणार. आम्हाला आमचं पहिलं मतदान आम्ही आभाला दाखवतो. प्रतिसाद माडेकरांचा भरपूर आहे आभान. त्याच्यामुळे स्टार्टर मात्र बघून होती की नाही, पण जर आभानला आहे प्रतिसाद चांगला आहे. त्याच्यामुळे 100% बदल घडणार सर, आमचे दादा आहेत त्याच्यामुळे. विठ्ठल कारखाना घेतल्यापासून बाळाच बाळ पाळण्यात दिसतात ना, म्हणजे काय काय करणार आहे ते आपल्याला ओळखू येत ना. काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, हा बाज निवडून येणार आणि आमदार बी होणार. समोर विरोधक स्ट्रॉंग नसल्यामुळं ती काय कोणाचं ऐकूनच घेत ना. आता परिवर्तन होणार, एकच निर्धार आबा आमदार. जनता त्रासलेली आहे 30 वर्ष द्यायला. कशाला त्रासली? आता स्टार्टर म्हणून निवडून आले की बघून दादा कशाला निवडून आले. आम्हाला तर मतदानाचा अधिकार नव्हता, तर आम्ही त्यांना बसवलंच नसतं कुठचं. माझ्या तुम्हाला बस स्टँड आहे का बघा जाऊन. बर नाही नाही माणूस म्हणून चांगला नाही रंजित भाया. विकास केला की त्यांच्या कारखान्याचा? कसे झाले? 5 कारखाने झाले. कुठलं गाव? उपाय खुर्द. माडा मतदारसंघ? माडा मतदारसंघ. चालता आबाचा कार्यक्रम होता ना. कशाचा? कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे त्याच्यासाठी. आबा आमदार किलो उभा राहायचं म्हणजे माडा मतदारसंघ. मग राहणारच की? हा काय निवडून येतील का? 100%. कशावरून म्हणताय? अहो ही जनता जाता तुम्हाला हे दाखवणार कॅमेरावर. पाऊस चालू आहे सकाळपासून, आज 5 दिवस झाले लोक बघते. ती कार्यक्रम बघायला आली ती पण? नाही आबावर प्रेम असल्यामुळे ते असं कसं आहे. आबा आता नौका असून बी एवढं प्रेम आबा आता इथं नाहीतरी लोक कसं काय. बरं आता ह्याच्या अगोदर 60 म्हणजे 30 वर्षीय भवन दादा काय केलं होते? काय केलं ह्यांनी असं कुठलं? आमदार साहेबांनी कधी कार्यक्रम भरवला? भरवलं नव्हतं का? कधीच भरवला नाही. बरं बाकीचा काय विकास? काहीच विकास नाही. विकास केला की त्यांच्या कारखान्याचा? कशाचा? 5 कारखाने झाले नाही. होय बाकीचा काय विकास? काय नाही विकास. माझ्या तुम्हाला बस स्टँड आहे का बघा जाऊन. बरं नाही नाही बाकीचं काय दवाखाना हे काय काय आहे का? बार्शीला जायला लागतंय, सोलापूरला जायला लागतंय. होय म्हणजे तालुका सोडून बाहेर जावं लागतं. बाहेर या वर्षी काय बदल होईल का? बदल म्हणजे 100% बदल होणार. होय तर आबा तुतारी कोण लढा होत अपक्ष? आता आबा तुतारी कोण लढलं तर डोळं दाखवून विजय आहेच. आबाचं कसंही केलं तर विजय आहेच, पण तुतारीनं साथ दिली आबांना पवारसाहेबांनी तर एकच नंबर होणार. पण आता बघून दादा तर आता शरद पवारकडे सारखं काय गेलं तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस खासदारकीचं हे गेलं सगळे सोडून गेलती त्यावेळेस आबाच होते. आता पवारसाहेबांनी फक्त का नाही ग्राउंड लेवलनं बघावं, लोकांच्या मनात आबा आहे. बघून दादा तिकीट द्यावं का शरद पवार? नाही द्यावं, सोडून गेलते ना. आता कशासाठी सोडून गेलते ना? सोडून गेलते. पवार साहेबांना ज्यावेळेस सोडून दिलं त्यावेळेस अभिजित आबाज होते, त्यावेळेस आम्ही मोहिते पाटलांना निवडून दिलं. आता मोहिते पाटलांवर पण शिफारस करावी की आबांना तिकीट देण्यासाठी. बरं तुम्ही काय करायचं ठरवलं? आम्ही तर आबाज करणार, अपक्ष असलं तरी आबा आबालाच आम्ही निवडून आणणार. कुठे गेलता इकडे हे बघायला गेलतो? काय कृषी प्रदेश. कुणी बरवलं होतं? आबान. कोणच्या आबान? अभिजित आबान. बरं बरं बरं. ह्याच्या अगोदर कधी आपल्या माडा मतदारसंघात होतं का असं कधी? नाही. हा नाही होतच. बर आता कशामुळे? आता आमदार केला उभं राहायचं म्हणून. कोण उभं राहायचं म्हणते? आबा. निवडून येतील का? येणार की? कशावरून म्हणताय? नाव काय ते आबा? हा आबा नाव काय ते असलं तरी कार्य चांगलं आहे ना. होय बघून दादाची कार्य आहेच का? काय 6 टर म्हणून निवडून त्याला तुम्ही बघून दादा? आई म्हणा पर आता आबा सुद्धा येणारच निवडून. हा बघून दादा. बघून दादाचं काय सांगता येत नाही. कशावरून सांगता येत नाही म्हणतात? जे जे ते ह्याच्यावर आहे ना. बर तुम्ही काय काय ठरव तुम्ही काय करायचं ठरवलंय? आम्ही आबाला मतदान करायचं ठरवलं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सुजित संभाजी बारबोले. गाव? दारफळ. दारफळ. आता कुठं आलतं इकडं? इथं आलतोय बघा आनंद शिंदे. होय कोणी कार्यक्रम भरवलं होता? आबाने. कुठल्या आबाने? अभिजित आबा पाटील. बर बर ती माडा मतदारसंघात आता उभारायचं म्हणते. काय होईल म्हणताय? भरपूर ते असून प्रतिसाद आहे. कशामुळं? आबाचं काम जरा चांगलं आहे. कसे मी काम काय बघितलं तुम्ही आबाज आता? हा गेल्या वर्षी 200 रुपये वाढीव भाव दिला उसाला. यंदा 3500 रुपये हप्ता चा पहिला दिला देणार आहेत. बघून दादा मी देते ती कवा कधी? आता 1 रुपया ज्यादा म्हणले ते 1 रुपया आता ज्यादा. पहिलं काय केलं? आता देतो मी तर ती आता. आता देते रे हो, पण पहिलं का दिलं नाही तर. बर बाकीचा काय विकास माडा मतदारसंघात? विकास कशाचा आहे?
त्याचा विकासच नाही की आता लय विकास आणि साठर म्हणणे उडून दिले की तुम्ही आता हा साठर म्हणणे उडून दिले की 30 वर्षाची आमदार की बोगली की त्यांनी हा बोगली की त्याच्यामुळे ते काय त्याच्यावर उडून दिले का तुम्ही ते पाण्याच्या ह्याच्यावरच ते उडून दिलं एवढं वर्ष हा बाकी काय विकास आहे माडाचा बाकीच काय आता 4-5 कारखाना आहेत सगळ्यात ऊस जातात चार कारखाना त्यांचं झालं ह्याला शेतकऱ्यांचा काय विकास आहे ऊस नेते मी विकासच जाईल ऊस नेला म्हणजे विकास झाले काय सा आजपर्यंत काय केलं नाही काय केलं नाही आता काय करायचं ठरवलं तुम्ही आम्ही आबालाच आता हे करायचं मतदान आबाल जर तुतरीत जर नाही मिळत तिकीट कुठनं बी उभं राहू द्या अपक्ष राहू द्या येतील का येऊन ना मी स्वतः तर देणार आहे आमचं घर काय तुम्हाला काय वाटतं कार्यक्रमावर नाच्या कार्यक्रम वाटतंय चांगला प्रतिसाद मिळणार आहे असणे राम 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 बोला गाव कुठलं खेरेवाडी केडीवाडी माडा मध्ये सांगत आहे का माडा मध्ये सांगत आता आज इकडे कुठे आलत आबांच्या कार्यक्रमाला आबाय काय कार्यक्रम होता ती आनंद शिंदेची गाणी होती बर काय आबा उभा राहील ते माडा मध्ये सांगत नाही उभा राहणार आहे ते 100% उभारणार आहे ते आणि निवडून पण येणार आहे ते कशावरून म्हणताय जनतेचा प्रतिसाद आहे जनता त्रासलेली आहे 30 वर्ष जायला कशाला त्रासली आता 60 रन निवडून आले ते बोबन दादा कशाला निवडून आले आम्हाला तर मतदानाचा अधिकार नव्हता तर आम्ही त्यांना बसवलंच नसतं कुठचं मग आता त्यांच्या मुलाला ते रणजित भाईला उभं करायचं म्हणते ते माणूस म्हणून चांगला नाही रणजित भाया कशावरून म्हणताय नाही नाही माणसाची वाणी नीट नाही ते होय लोकांचा नाही प्रतिसाद नाही रणजित भाईला तू तारी मिळू द्या नाही तर काय पण मिळू नाही तर अपक्ष राहू द्या त्यांचं चालू आहे काय तर ती दादाचं जुनं चिन्ह घेऊन छत्रीतनं लढायचं नाही छत्री येस तर पाऊस उघडणार त्यामुळे छत्रीचा काय उपयोग राहणार नाही आता यावरून काय होईल म्हणते माडामध्ये बदल बदल होणार 100% होणार जनता करणार आहे बर कशावरून म्हणते जनता करणार आहे सगळ्यांच्याच मनात आहे तुम्ही प्रत्येकाला विचारा इथं आलेले 90% लोक आबाच म्हणतात बर कार्यक्रम आहे म्हणून नाही नाही कार्यक्रमाचा काय विषय नाही आम्ही तर काय कार्यक्रमासाठी आलो नव्हतो ते आनंद शिंदेने काहीतरी 2-3 गाणी आबावर तयार केली त्यासाठी आम्ही आलो बर बर आबाचं वातावरण आहे म्हणायचं वातावरण आहे तुफान आहे वातावरण म्हणायचं नाही तुफान आहे तुफान वादळ बर तुम्ही काय करायचं ठरवले नाही आम्ही आबांना परिवर्तन परिवर्तन होणार एकच निर्धार आबा आमदार नमस्ते काय नाव महेश चव्हाण कुठे आलता आज इकडे आबांसाठी आलतो आबांसाठी काय होत इथे गाणी आबांवर ठरली ती अशी गाणी म्हणायची येऊन तेव्हा आलतो आम्ही आबावर गाणी आणि गाण्यावर बघते का आबाला आमदार करायचं म्हणते आमदार करणारच आहे आम्ही आबाला आमदार आता बबन दादा आम्हाला आमचं पहिलं मतदान आम्ही आबाला पहिलं मतदान आबाला आबा तुमचं पहिलं मतदान नवीनच तुम्ही माणूस कसं ही काय युवा शक्ती सगळीच आपणकडे आहे ही युवा शक्ती आपणकडे पडली दुसरी युवा शक्ती आबाकडे म्हणजे युवा शक्ती आता रणजित भाई आहेतच की युवा शक्ती म्हणायला आहेत तुम्हाला कळेल येत सगळे कळेलच माणूस कोण वाटतंय रणजित भाई आबा कशावरून म्हणताय 15 बदल घडवला इथं आमच्या इथं कसला बदल लाट तयार केली आबानी अशी 15 दिवसात बर त्याच्या आधीवर नाव सोग नव्हतं आबाच 5 वर्षात काय काय करेल माहित आहे बर आपण काय केलंय असं एवढी जी आजू काय केली इकडे राखलं नाही काय करायचं युवा पिढीच्या सगळ्यांच्याच समजा आता रणजित भाईला तुतारीत दिलं तर तरी आबाज येणार काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आबाज निवडून येणार आणि आमदार बी होणार नमस्कार काय नाव गणेश सुधागरचा गाव जळवली जळवली इकडे कुठं आलता ही कृषी माडा कृषी अभिजित आबानी इकडे माड्याकडे कसं काय आता ते माड्या मतदारसंघात उभं राहणार आहे उभं राहायचं काय फरक पडला येतील का निवडून इकडे नक्कीच येणार आहे कशावरून म्हणते आता नवक तिकडे पंढरपूर आले तर इकडे माड्यात तरुण व्यक्तिमत्व आहे उमद व्यक्तिमत्व आहे जनतेची कामं करणारं व्यक्तिमत्व आहे आणि लोकांना हवं हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व आहे तरुण म्हणतंय आता तिकडे रणजित भाई बी तरुणच आहे ते नाही पण ती एक धडाडी जी असते ना ती ह्यांच्यात आहे तिकडं तशी नाही धडाडी दिसत कशावरून म्हणतंय 30 वर्ष तुम्ही बोंब झाले निवडून दिले बरोबर आहे निवडून दिलंय सगळं झालंय आम्ही मतं पण टाकली ती पण कामं पाहिजे तेवढी केलीच नाही ती ना म्हणावं तसा विकास नाही केलेल्या कामाचा दर्जा नाही म्हणजे अशा पद्धती तुम्ही कधी भेटले का त्यांना आम्ही त्याचंच कार्य करत होतो विकास नाही मध्ये कधी बोलला नाही विकास नाही बोललो की बोलल्यावर ते काय आपलं ऐकून घेत नव्हते यामुळे बदल करायचं म्हणताय त्यांना म्हणजे समोर विरोधक स्ट्रॉंग नसल्यामुळं ती काय कोणाचं ऐकूनच घेत नव्हतं आता स्ट्रॉंग वाटते का तुम्हाला नक्कीच
नक्कीच ऊसाचा आपला प्रश्न मिटणार आहे जी काय आणि माहिती असणार व्यक्तिमत्व आहे म्हणजे 925 योजना कुठल्या आमदाराला सुद्धा माहित नाही त्या त्यांना माहिती आहे ती योजना कशा राबवायच्या याचं नॉलेज गरज नाही त्याच्या अजून तुम्ही म्हणते योजना सगळ्या माहिती आणि तुम्ही ती त्याचा अभ्यास केलाय ना अभ्यास केलाय बबनदादाने काय अभ्यास कमी केला असणार आहे काय 30 वर्षात पण राबवलं नाही ना राबवलं नाही कारण राबवायची एक मानसिकता असावं लागते ती मानसिकताच नाही त्यांच्याकडे नाही का त्यांच्यात नाही नाही कुणा येत नाही बबनदादाकडे किंवा रणजित भायाकडे कुणा येत आहे आता या अभिजित आबा बर कुठलीही योजना प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं जे काय म्हणजे ह्या असावं लागतं काय म्हणते त्याला विजन विजन ते ह्यांच्याकडं आहे आबांकडं आहे त्यांच्याकडे विजन 2 महिन्यात काय ओळखलं आबाला काय ओळखलं तुम्ही 30 वर्षात आता इकडे बघून झालं नाही 2 वर्ष विठ्ठल कारखाना घेतल्या बसन बाळाच बाळ पाळण्यात दिसतात ना म्हणजे काय काय करणार आहे ते आपल्याला ओळखू येतं ना लगेच आबाने जे विठ्ठल कारखाना बंद पडल्याला चालू केला चांगोला कारखाना बंद पडल्याला 35 दिवसात चालू केला तसं आता ही पण माडा मतदारसंघ आता 30 वर्षात काहीच घडलं नाही ते आपल्याला 5 वर्षात करून दाखवणार करून दाखवणार नक्कीच करून काय बदल होईल का पण 100% बरं 100% बदल नमस्कार नमस्कार गाव कुठलं उपळाय खुर्द बर माडा मतदारसंघात हो माडा मतदार काय कार्यक्रम होता आज माडा कृषी महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सवामध्ये आनंद शिंदे यांचा गाण्यांचा कार्यक्रम होता कोणी घेतला कोणी कार्यक्रम हा कार्यक्रम विठ्ठल प्रतिष्ठान पंढरपूर अभिजित आबा पाटील म्हणजे अगोदर आपल्या माडा मतदारसंघात कधी आहेत माड्याकडे असा कार्यक्रम आजपर्यंत कधीच असा माडा महोत्सवामध्ये माडा महोत्सव कोणी आयोजित केलेला नाही हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी किंवा माडा मतदारसंघातील जनतेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित केला आणि त्याचा शेतकऱ्यांनाही महोत्सवामुळं की प्रदर्शनात की नवनवीन यंत्र शेती उपयोगी साधनं याच्या पाहणी करता आली आणि आपल्याच परिसरात आपल्याच भागामध्ये हा महोत्सव झाल्यामुळे जवळच शेतकऱ्यांना पाहता आलं ते आबा आता इलेक्शन उभारणार ती मतदार तिथं आपल्या आता आमदार केला ह्याचा काय फरक पडेल का त्याचा नक्कीच फरक पडेल कारण कसं झालं आहे आजपर्यंत हा महोत्सव अशा प्रकारे कधीच माड्यामध्ये झाला नव्हता पहिल्यांदाच विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आबांनी आयोजित केला त्यामुळे नक्कीच आबांना फरक पडेल पण 60 टर्मा ह्याच्या अगोदर बबनदादा होते असा कार्यक्रम म्हणजे कृषी शेतकऱ्यांसाठी किंवा कुठल्या अशा ह्याच्यासाठी काही मी बरोबर नव्हता नाही पहिल्यांदाच हा कार्यक्रम झाला ना आणि तो आबांनी आयोजित केला अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे कार्यक्रम आता उभारल्या आमदार केला तर काय म्हणजे काय फरक म्हणजे होईल का निवडून येतील का कसं आहे जनतेनं ठरवलं तर नक्की ठरवलंय आमचा तर फुल सपोर्ट आहे त्यांना आबांना अभिजित दादांना कशासाठी सपोर्ट आहे त्यांनी यावं निवडून आणि पुढील वाटचाली किंवा जे काय पुढील जी वाटचाली आहेत त्या सलग व्हाव्या आणि माडा प्रगतशील व्हावा आता ते म्हणतायत ना माड्यामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक नाही आहे परत बस स्टँड व्यवस्थित नाही आहे ते महिलांसाठी एक भाऊ म्हणून उभे राहणार आहेत पाठीमागं मग याच्यासाठी आम्हाला वाटतं असा धाडशी नेतृत्व पुढे यायलाच पाहिजे आणि आमचा त्यांना फुल सपोर्ट आहे ह्याच्या अगोदर 60 टर्म बबन दादाला तुम्ही निवडून दिले की ह्याच्या अगोदर असं काय तसं काही नाही आहे सर बरं का आता दादा उभा राहिलेत अभिजित दादा आणि त्यांना आमचा सपोर्ट आहे बाकीचं पाठीमागचं काय आता हे करण्यात अर्थ नाही आहे आता इथून पुढं वाटचाल घडवायचा म्हणतात हां बदल घडवायचा घडेल का आवर्जून 100% बदल घडणार सर अभिजित दादा आहेत त्याच्यामुळे नमस्कार नमस्कार काय नाव निलेश शेळके म्हणजे काय कार्यक्रम होतो कृषी महोत्सव बरं कुणी बरोबर होतं अभिजित आबा पाटील बरोबर आबा उभा राहील म्हणते ते आमदार केला इथं माडा मतदारसंघात हां निवडून येतील का येतील हां येतील त्याच्यावर ना म्हणते 60 टर्म बबन दादा निवडून दिले इथं माडा मतदारसंघात आता आबा नवीन आले आता बदल करायचा आहे नमस्कार काय नाव नमस्कार शिवराज कदम गाव माडा माड्याचं हो माड्याचं काय कार्यक्रम होतं आबांनी माडा कृषी व सांस्कृतिक महोत्सव भरवलाय हां त्याच्यानिमित्त आलो होतो बघायला बरं कुणी बरोबर होतं अभिजित आबा पाटील चेअरमन हां हां आता आमदार किलो उभारायचं म्हणते हो काय या कार्यक्रम काय होईल का नाही 100% प्रतिसाद माडेकरांचा भरपूर आहे आबान कशामुळे 60 टर्म आता बबन दादा होती की नाही पण जरा आबांला आहे प्रतिसाद चांगला आहे कशामुळे आबांचं नेतृत्व चांगलं आहे आबाकडे एक विजन आहे माडा तालुक्याचं विजन त्यांनी काल मांडलं आपण बघितलं असेल हो विजन मांडले तालुक्याचं करकम टेंभुर्णी माडा मानेगाव
हजे अगोदर कधी भोगंदा ते असं नाही ना असं कार्यक्रम माडा शहरात तरी नाही झाला अजूनपर्यंत माडा तालुक्यात मदर संघात तालुक्यात त्या भागात होतो दा म्हणजे होतो दा पण असा कार्यक्रम एवढा मोठा माडात प्रथमच होतो हो चांग वाटते कार्यक्रम नाही अतिशय चांगला इथल्या शेतकऱ्यांना म्हणजे नवीन नवीन कल्पना नवीन नवीन अवजार आलेत मशिनरी आले ट्रॅक्टर आले परत म्हणजे खुरप्यापासून ते मोठमोठ्या ट्रॅक्टरपर्यंत इथे एवढ्या सगळ्या कंपन्या आलेत म्हणजे सोर्स आले लोकांना सोलर आहे सगळे सगळ्या गोष्टी इथं बघायला आहेत त्यामुळं आबांनी एक चांगलं उपक्रम तालुक्यात केला आहे त्याचा पक्ष कुठला नाही की आता नाही आबा हीच पक्ष म्हणून लोक त्यांच्या मागे आहेत तुतारी समजा बबनदल रणजित भैयाला गेली हो नाही तसं आता थोडं आबांच्या मागे तर प्रतिसाद चांगला आहे त्यामुळे आता काय होईल कळलंच तुमचं तुम्ही काय ठरवलं आता आबास नमस्कार काय नाव अनंत पाटील गाव आवे आव्याज आहे का हा बरं माडा मतदारसंघ माडा मतदारसंघ बरं इकडे कशासाठी आलता इतक्या लांब कार्यक्रम बघा करता काय कार्यक्रम होता कोणी बरवलं होता आपण काय होता कार्यक्रम काय ते मकर सानतपुरे इंदूरकराज कीर्तन होतं बरेच कार्यक्रम होतं दोन चार दिवस झाले 12 तारखेपासून 16 तारखेपर्यंत बर बर आबा उभारायचं म्हणते आता माडा मातार संघात आबा येणार की निवडून येणार निवडून येणार त्याच्यावर नवीन आहे तिघ्या नाही नवीन नाही शेतकरी चांगलं केलं काय चांगलं केलं उसाला दिवसाला दर दिला माझ्या बोगन दादाने रुपये जाहीर करतो आपण 35 रुपये माताराजी आता निवडून दिलं काय वाढव किती काय वाढवायला निवडून येत नाही काय म्हणते आबा म्हणते खरं आवाज येणार 100 त्याच्यावर म्हणताय आवाज कार्यच आहे ना काय कार्य चांगला दर दिला आहे आमच्या भागात कार्य चांगला आहे ह्या भागात चांगला आहे कार्यक्रम घेतले कार्यक्रम फरक पडेल तुम्ही काय ठरवलं आम्ही आवाज ठेवला आम्हाला मतदान करा नाव नंदकुमार देव गाव माडा माडा काय होता कृषी प्रदर्शन कोणी बरवलं होतं आबा अभिजित पाटील पाटील बरोबर कशासाठी बरोबर होतं काय त्यासाठी कशासाठी म्हणजे कोणा शेतकऱ्यासाठी काय शेतकरी आले गाववाले आले तालुक्यातली लोक आली तुमच्या तालुक्यात असा हजे अगोदर पहिला कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम अहो हजे अगोदर बघून जाता 60 वर्षे आमदार होते होते ना मग त्यांनी काय असा कार्यक्रम नाही नाही केलं बरं आता आबा निवडणुकीत उभारायचं म्हणते ते काय होईल येतील की निवडून हा निवडून येतील की निवडून येतील समजा तुतारी नाही मिळली तर आपच येतील